बहीण भावांच्या पवित्र प्रेमाचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन। मित्रांनो, यावर्षी 3 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी संपूर्ण भारत देशात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाईल। खरं तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला मोठ्या प्रेमाने ओवाळते आणि त्याच्या हातात राखी बांधते। त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी उचलतो, तसं वचन तो आपल्या बहिणीला देतो। मित्रांनो, भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून रक्षाबंधनाची ही परंपरा चालत आलेली आहे। तर या वर्षीच्या रक्षाबंधनास बहिणीने आपल्या भावाला राखी बांधताना काही विशिष्ट रंगांचा वापर अवश्य करावा। हे रंग आपल्या भावाचं भाग्य तर उज्ज्वल बनवतीलच, त्याचा भाग्योदय करतीलच, सोबतच बहिणीच्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी नक्की आणतील। हे रंग कोणते आहेत, त्यांचा वापर कसा करायचा, अगदी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम बहिणीने आपल्या ओवाळणीच्या ताटामध्ये कुंकू घ्यावं, अक्षत म्हणजेच तांदूळ घ्यावेत, नारळ किंवा खोबरं घ्यावं, राखी ठेवावी, तुपाचा दिवा लावावा, पुष्प म्हणजेच फुले घ्यावेत आणि मिठाई घ्यावी। तसंच जवळ एक तांब्याच्या धातूने बनलेल्या तांब्यात तांब्याभर जल म्हणजेच पाणी अवश्य घ्यावं। आपल्या भावाला पाटावर बसवावं आणि महत्त्वाची गोष्ट, भावाचा चेहरा म्हणजेच तोंड हे पूर्वेस असेल याची काळजी घ्यावी। जर पूर्वेस तोंड करणं शक्य नसेल तर आपल्या भावाला उत्तरेस तोंड करून बसायला सांगावं। अशा प्रकारे भाऊ बसल्यानंतर आपल्या भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल असेल हे सुद्धा अवश्य पहा। सर्वात आधी भावाच्या माथ्यावर तिलक करावा, कुंकवाने तिलक करावा, टिळा लावावा। जर भाऊ मोठा असेल तर अनामिका या पोटाने, अनामिका म्हणजे काय, करंगळी जवळच्या बोटाने हा गंध किंवा तिलक लावावा। आणि जर भाऊ छोटा असेल, धाकटा असेल, तर अंगठ्याने आपण तो तिलक लावावा। लक्षात घ्या, कधीही जे आपल्यापेक्षा वयाने छोटे असतात, कमी असतात, धाकटे असतात, अशांना अंगठ्याने तिलक करावा आणि आपल्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत त्यांना तिलक करण्यासाठी अनामिकेचा वापर करावा। त्यानंतर या हा जो आपण तिलक लावलेला आहे त्यावरती थोडेसे अक्षत म्हणजेच तांदूळ लावावेत। उजव्या हातामध्ये राखी बांधावी, भावाला छान गोड अशी मिठाई खाऊ घालावी आणि त्यानंतर भावाची आरती ओवाळावी। आरती ओवाळून झाल्यानंतर भावाच्या दोन्ही बाजूला म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला ज्या तांब्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे हे पाणी थोडं थोडं शिंपडावं। अशा प्रकारे आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे। आता महत्त्वाचा प्रश्न असा की भावाला नक्की कोणत्या रंगाची राखी बांधावी। ज्योतिषशास्त्र असं मानतं की प्रत्येक राशीचा एक शुभ अंक असतो, एक शुभ रंग असतो आणि त्या रंगाचा, त्या अंकाचा त्या राशीच्या जातकावर म्हणजे त्या राशीच्या व्यक्तीवर खूप मोठा प्रभाव पडत असतो। आजचा हा जो दिवस आहे, रक्षाबंधनाचा दिवस आहे, राखी पौर्णिमा आहे, श्रावणी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय असणारी तिथी आहे आणि म्हणून अशा या तिथीस आपण आपल्या भावाची जी राशी आहे, जी रास आहे, मग कुणाची मेष असेल, वृषभ असेल, मिथुन असेल, कर्क असेल, कन्या असेल, आपल्या भावाची जी राशी आहे, रास आहे, त्या राशीला जो शुभ रंग सूट होतो, त्या राशीचा जो शुभ रंग आहे, त्या शुभ रंगाचीच राखी आपण आपल्या भावाला बांधावी। या ठिकाणी बहिणीची रास कोणती आहे हे महत्त्वाचं नाहीये। तुम्ही ज्या व्यक्तीस राखी बांधत आहात त्या व्यक्तीची रास पाहून त्या राशीचा जो शुभ रंग आहे त्यानुसार आपण राखी बांधा। अशा प्रकारे शुभ रंगाची राखी बांधल्याने नवग्रह शुभ फळे देतात। जे नवग्रह आहेत या नवग्रहांचा प्रत्येक राशीवरती, प्रत्येक राशीच्या जातकावरती शुभ अशुभ प्रभाव सातत्याने पडत असतो आणि आजच्या दिवशी हा छोटासा उपाय केल्याने नवग्रह आपल्याला शुभ फळे प्रदान करतात। परिणामी केवळ भावाच्याच आयुष्यात भाग्योदय होतो असे नव्हे तर बहिणीचं आयुष्य सुद्धा सुखी आणि समृद्ध होतं। चला तर जाणून घेऊया की नवग्रहांनी शुभ फळे द्यावीत यासाठी कोणत्या राशीच्या व्यक्तीस कोणत्या रंगाची राखी बांधावी। सुरुवात करूया मेष राशीपासून। मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणून मेष राशीच्या व्यक्तीला लाल रंगाची राखी बांधावी। ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ जी राशी आहे, वृषभ राशीचा शुभ रंग आहे चंदेरी म्हणजे सिल्वर किंवा पांढरा। मिथुन राशीचा शुभ रंग आहे हिरवा। कर्क राशीचा शुभ रंग सफेद। सिंह राशीचा शुभ रंग आहे लाल किंवा तपकिरी। कन्या राशीचा शुभ रंग आहे हिरवा।
तूळ किंवा तुला राशीचा शुभ रंग आहे सफेद, वृश्चिक राशीचा शुभ रंग आहे लाल, धनु राशीचा शुभ रंग पिवळा किंवा केशरी, मकर राशीचा शुभ रंग आहे निळा, कुंभ राशीचा शुभ रंग आहे निळा आणि मीन राशीचा शुभ रंग आहे पिवळा किंवा केशरी। तर मित्रांनो, बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधताना जर त्यांच्या राशीनुसार या या रंगाची राखी बांधली तर आपल्या भावांच्या जीवनामध्ये भाग्योदय अवश्य होईल आणि आपलं जीवन सुद्धा सुखी समृद्ध अवश्य होईल। आपल्या सर्वांना राखी पौर्णिमेच्या म्हणजेच रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा। याबरोबरच धन्यवाद। ओम नमो नारायणा।